देश व राज्यात श्री गणेशाचे आगमन होत असताना चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या घरी वरोडा शहरातील निवासस्थानी मोठ्या उत्साहात बाप्पाचे आगमन झाले. धानोरकर कुटुंबियांनी अत्यंत साधेपणाने बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करत पूजा आरतीत सहभाग घेतला. दरवर्षी नित्य नेमाने मूर्ती प्राणप्रतिष्ठा करत मनोभावे पूजा करण्याकडे धानोरकर कुटुंबियांचा कल असतो. यंदाचा बाप्पाचा उत्सव महाराष्ट्रातील कष्टकरी जनता शेतकरी व युवा वर्गासाठी उपकारक ठरो अशी भावना त्यांनी बाप्पाजींनी व्यक्त केली. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील बाप्पाचं आगमन आमच्या घरी झालं आहे. मी जेव्हापासून या वरळा शहरात वास्तव्याला आली साधारणतः 10 वर्षापासून आम्ही आमच्या घरी बाप्पाची स्थापना करत आहोत आणि रीतिरिवाजाप्रमाणे यावर्षीही आम्ही ही स्थापना केली. मागच्या वर्षीही आमच्या कुटुंबावरती एक आघात झाला, त्याच्यामुळं आम्ही काही फार मोठं काही न करता छोटीशी मूर्ती आणून मागच्या वर्षी स्थापना केली होती आणि यावर्षीही आपण बघितलं असेल की आत्ता आम्ही बाप्पाची स्थापना या ठिकाणी केली. स्थापना झाल्यानंतर या महाराष्ट्रात आपण बघितलं की गणपती उत्सव हा सगळीकडे मोठ्या आनंदाने आणि हर्षाने साजरा केला जातात आणि विशेषतः आमच्या चंद्रपूर जिल्ह्यात या वरळा शहरातही गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मी बाप्पाला आजच्या या गणेश चतुर्थीच्या दिवशी एवढंच साकडं घालेन की माझ्या सगळ्या मतदारसंघातील या महाराष्ट्रातील तमाम शेतकरी जो संकटात सापडलेला आहे त्या शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं मोलमजुरी करणाऱ्या सगळ्या लोकांचा दुःखाचं तारणहर्ता म्हणून आपण या विघ्नहर्त्याकडे बघतो आणि नक्कीच या सगळ्या आलेल्या संकटाला समोर जाण्याची शक्ती बाप्पा या सगळ्या लोकांना देऊ आणि सुखसमृद्धी भरभराटी बाप्पाच्या आशीर्वादाने या सगळ्या लोकांना मिळो एवढीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते. सगळ्यांना सुदृढ आयुष्य, निरोगी त्यांचं शरीर राहू अशी बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते आणि सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या मनापासून शुभेच्छा देते.